さんになってみよう。ジェビン、मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाइव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. 26 नोव्हेंबर संविधान दिवस मोठ्या उत्साहाने व आनंदाने नांदेडमध्ये साजरा करण्यात आला. सामाजिक न्याय विभाग व सामाजिक संघटना तसेच शालेय संस्थांनी सहभाग नोंदून संविधानाप्रती आपली निष्ठा दाखविली. महात्मा फुले पुतळ्यास अभिवादन करून या रॅलीस प्रारंभ झाला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी संदीप औलवार, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, सामाजिक कार्यकर्ते श्याम निलंगेकर, यशवंत थोरात, सुरेश हटकर यांच्यासह हजारो संविधानप्रेमींनी सहभाग नोंदविला. ही रॅली डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पार पडली. विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ही संपूर्ण रॅली पायी चालून यशस्वी केली. त्यांनी हा भारत देश ज्या संविधानाच्या कलमावर चालतो याची जाणीव सर्व भारतीयांना राहावी असेही बोलून दाखविले. आपल्या सन्मानार्थ संविधान दिन म्हणून साजरा करतो. हा दिवस असतो की ज्या दिवशी आपण सगळे भारतातील नागरिक स्वतःला आठवण करून देतो की आपलं जे संविधान आहे ज्याच्या अनुषंगानं आपलं पूर्ण राज्यकारभार, आपला सगळा प्रशासनाचा गाडा हा चालतो, त्याच्याप्रती आपली कर्तव्य काय आहेत, आपले हक्क काय आहेत आणि त्याचं निर्वहन योग्य पद्धतीनं करण्यासाठी एक सगळ्यांनाच ही एक आठवण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर आज लहान मुलांपर्यंत, विशेषतः विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण घेतोय. जिल्हा परिषदेच्या मार्फत डिजिटल व्हॅन प्रत्येक गावात जाऊन, शाळांमध्ये जाऊन जनजागृती करेल. त्याचप्रमाणे शहरभरात इतर ठिकाणी सुद्धा खूप उत्साहानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. आजच्या जगात जेव्हा की आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण केलेला आहे, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव वर्ष आपण आहोत, मात्र असं असतानाही संविधानाचं महत्त्व हे तेवढंच अधोरेखित आपल्याला करायला हवं आणि त्या दृष्टीनं आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आपण त्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये साजरा करतोय. आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजी, नांदेड आणि लातूर, लीडर इन बायोलॉजी. फिनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. पाहता सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राईब करा.